पदावली यामध्ये आपण आता आपल्या समोर सोडवण्यासाठी उदाहरण आहे. कंस दिलेला आहे, कंसामध्ये पहिल्या कंसामध्ये 6 × 8 − 12 कंस पूर्ण भागिले, नंतर दुसरा कंस दिलेला आहे 4 + 8 · 4. तर ही पदावली आपल्याला सोडवायची आहे, त्यासाठी आपल्याला पर्यायही दिलेले आहेत. आपण आता या उदाहरणाकडे बघण्या अगोदर पदावलीचे जे मूलभूत सोडवण्यासाठी ज्या टप्प्याने आपल्याला जावं लागतं त्याचा विचार करणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण कंस सोडवणार आहोत. जर आपल्या उदाहरणामध्ये कंस असेल तर मला या ठिकाणी दिसतंय की माझ्या उदाहरणामध्ये कंस आहेत. आता कंस सुद्धा माझ्याकडे 2 आहेत, तर मी कोणता कंस अगोदर सोडवणार? तर मी डावीकडून उजवीकडे जाताना जो आहे अगोदर तो सोडवणार. ठीक आहे, मी या उदाहरणाकडे येतो. हा कंस मी अगोदर सोडवणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. पहिल्या कंसामधील क्रिया अगोदर करूयात. ती क्रिया आहे 6 × 8 − 12. हा कंस मी अगोदर सोडवणार आहे. या कंसामध्ये मला पुन्हा 2 क्रिया आहेत. त्या क्रिया काय आहेत? तर एक गुणाकार आहे आणि एक वजाबाकी आहे. गुणाकार आणि वजाबाकी, आपल्या मी सांगितलेल्या नियमानुसार आपण गुणाकार आणि भागाकार या दोन पैकी जी क्रिया असेल डावीकडून ती अगोदर करणार आहोत. मग या ठिकाणी आपल्याला गुणाकार सापडतोय 6 × 8, अर्थातच 6 × 8. या ठिकाणी आपल्याला तोंडीही करता येणं अपेक्षित आहे, कारण आपण 5वीचा शिष्यवृत्तीचा अभ्यास करत आहोत. 6 × 8 आपले उत्तर येईल 48. उरलेले तसंच ठेवूया, 48 − 12. या ठिकाणी आपण वजाबाकी करणार आहोत. 48 × 12 काढल्यानंतर आपले 36 येणार आहे. पहिला जो कंस आहे त्याची उकल माझी 36 आलेली आहे. आता आपण दुसऱ्या कंसाकडे जाणार आहोत. हा कंस सोडवणार आहोत. दुसऱ्या कंसामध्ये मला क्रिया दिलेली आहे 4 + 8 · 4. याच्यामध्ये मला बेरीज आणि भागाकार या दोन क्रिया आहेत. आपल्या नियमाप्रमाणे भागाकार आणि गुणाकार यांपैकी जी क्रिया असेल ती अगोदर करायची. या ठिकाणी मला पहिल्यांदा बेरीज नंतर भागाकार दिलेला आहे. जरी नंतर भागाकार आहे तरी त्याला आपल्याला प्राधान्य द्यावे लागेल. ती पदावली दुसऱ्या कंसातली पदावली मी पहिल्यांदा या ठिकाणी लिहित आहे 4 + 8 · 4. या ठिकाणी मी आता 8 · 4 ही क्रिया करणार आहे. त्याच्या खाली जी क्रिया करायची त्याच्या खाली अंडरलाईन मारूया, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. 8 · 4 याचं उत्तर 2 येईल. पूर्ण पदावली 4 + 2. ठीक आहे, आता 4 + 2 ही आहे. 4 + 2 उत्तर येत आहे 6. दुसऱ्या कंसाची उकल आलेली आहे 6. पहिला कंस भागिले दुसरा कंस. पहिल्या कंसाचं उत्तर मला या ठिकाणी मिळालेलं आहे 36. ते मी या ठिकाणी लिहित आहे. आणि दुसऱ्या कंसाचं उत्तर मिळालं आहे मला 6. मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे 36 · 6. ही माझी पदावलीचं मी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. 36 · 6 या ठिकाणी जर आपल्याला तोंडी भागाकार येत असेल तरी उत्तर निघू शकतं. जर आपण तोंडी करण्यासाठी आपल्याला नसेल जमेल तर आपण सरळ सरळ भागाकाराचं चिन्ह मांडून 36 · 6 हा भागाकार आपल्या पद्धतीने येईल या ठिकाणी सोडू शकतो. अर्थातच त्याचं उत्तर येईल 6. आता मी माझ्या पर्यायाकडे जाणार आहे. 6 उत्तर आहे. मला पर्याय दिले आहेत. पर्याय 1 आहे 12, 2 आहे 6, 3 आहे 36 आणि 4 आहे 0. तर अर्थातच माझं उत्तर आहे 2 बरोबर. मग मी 2 या पर्यायाला गोल करणार आहे. अर्थात परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर सूची साठी सेपरेट उत्तर पत्रिका असणार आहे. आपण या प्रश्नाच्या 2 या पर्यायाला रंगवणार आहोत, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचे पूर्ण गुण मिळतील.